कल्याणमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. आम्ही बांधावर जाऊन अश्रू पुसतो, मगरीचे अश्रू ढाळत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही घरात बसून कारभार करत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. भाजपचं तोडाफोडा असं राजकारण आहे, त्यामुळे त्यांच्यावर सध्या सगळेच नाराज आहेत. यावेळी निवडणुकांमध्ये भाजपनं ईव्हीएम मशीनचा घोटाळा करून निवडणूक जिंकली तर मोठा असंतोष निर्माण होईल असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जिंकलो तर ईव्हीएम चांगलं, पराभव झाला तर मात्र ईव्हीएम वाईट, हे विरोधकांचं धोरण आहे. येत्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव होणार असल्यानं त्यांनी आधीच ईव्हीएम बद्दल नकारात्मक बोलायला सुरुवात केलेली आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ईव्हीएम टेम्पर करून दाखवा या चॅलेंजवर एकही राजकीय पक्ष पुढे आला नसल्याचं ते म्हणाले. भाजपनं जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. भाजपच्या पहिल्या उमेदवारीच्या यादीत नितीन गडकरींचं नाव नाही, पण घोटाळ्याचा आरोप असलेल्या कृपाशंकर सिंग यांचं नाव आहे असं म्हणत ठाकरेंनी टीकास्त्र डागलंय. जौनपूरमधून लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ॲडव्होकेट अखिलेश चौबे आणि उद्योगपती विजय यादव देखील उपस्थित होते. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या मुलाच्या लग्नात अजित पवार आणि आनंदराव अडसूळ यांची भेट झाली. त्यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. आनंदराव अडसूळ अमरावतीच्या जागेकरता आग्रही असल्यानं या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, त्यांचे स्वीय सहाय्यक संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त अमरावतीत दौऱ्यावर आले. यावेळी अजित पवार आणि बच्चू कडू यांचीही भेट झाली. हस्तांदोलन झालं मात्र अजित पवार काहीही न बोलता निघून गेले. हाती झेंडा घेतला म्हणजे भाजपचा होतो असं नाही. नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपचंच असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं. भाजप आता राणांचा युवा स्वाभिमान पक्ष संपवणार आहे अशी टीका त्यांनी केली. चंद्रपुरामध्ये सुरू असलेल्या ताडोबा फेस्टिवलचं अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गंगा बॅले नृत्य कार्यक्रमानं समारोप झाला. यावेळी बोलताना तिकीट दिल्याबद्दल हेमा मालिनींनी भाजपचे आभार मानले. तसंच मंत्रिपद मिळाल्यास सांस्कृतिक मंत्रालय मिळावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बीडच्या परळी शहरात 65 कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम बनवण्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी निधी मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीआधी भूमिपूजन होईल असं ते म्हणाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा जागेवर अद्यापही शिवसेनेचाच दावा असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील असं उदय सामंत यांनी म्हटलंय. ट्विट केलं म्हणजे जागा मिळते असं होत नसल्याचा टोला त्यांनी नारायण राणेंना लगावला. शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आयात करण्यापेक्षा भाजपचे आमदार महेश लांडगे यांनाच शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्या अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे. मावळ लोकसभेत भाजपचाच खासदार होणार असा संकल्प मावळ विधानसभेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे नको तर मावळमधील भाजपचे बाळा भेडगे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी 17 दिवस उपोषण केलं, तुम्ही फक्त 9 दिवस उपोषण करून दाखवा असं आव्हान मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना दिलंय. देवेंद्र फडणवीस सध्या मुलाच्या आत्याप्रमाणे पोलिसांचे कान भरत असल्याचा टोला त्यांनी लगावला. आणखी 5 ते 6 दिवस मी शांत बसणारे, त्यानंतर अंतलवारी सराटीत मराठ्यांना घेऊन मोठी सभा घेणारे असं ते म्हणाले. मनोज जरांगेंचा घात कोण करेल? एका क्षणात तो हॉस्पिटलमध्ये असतो, दुसऱ्या क्षणी अंतरवालीत असतो. त्याचं नाटक समाजाला आणि राज्यकर्त्यांना कळलेलं आहे अशी टीका छगन भुजबळांनी व्यक्त केली. मराठा समाजाशी मी प्रामाणिक आहे, परंतु माझ्या विरोधात सगळेजण एकत्र आले असा आरोप जरांगेंनी केला. तर जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना आव्हान दिलंय.
पोलिसांचे कान फुंकणं बंद करा आणि मला आत टाकूनच दाखवा, मग तुम्हाला समजेल लाट काय असते ते, असा इशारा जरांगेंनी दिला. छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागलंय. जरांगेंचा घात कोण करणार? ते एका क्षणात हॉस्पिटलमध्ये असतात, दुसऱ्या क्षणात अंतरवालीत असतात, असं छगन भुजबळ म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या नूतन इमारतीचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्घाटन केलं. या विद्यापीठामध्ये विविध जागतिक दर्जाचे कोर्सेस विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालघरमध्ये मोठी कुडणमध्ये एका माथे फिरून दोन वृद्ध भावांची धारधार शस्त्रानं वार करून निर्घृणपणे हत्या केली. दोन दिवसांपूर्वी ही घटना समोर आली आहे. या आरोपीला अवघ्या काही तासातच स्थानिकांच्या मदतीनं पालघर पोलिसांनी अटक केली. जाब विचारल्याचा राग येऊन त्यांनी या भावांची हत्या केल्याचं समोर आलंय. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या आसरा पाणी शिवारात गांजाची शेती केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. बाजरीच्या शेताआड गांजाची शेती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ड्रोनच्या मदतीनं पोलिसांनी या शेतीचा छडा लावला. 1,35,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं राज्यव्यापी कापूस सोयाबीन परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. बीडच्या माजलगाव शहरात 7 मार्चला ही परिषद संपन्न होणार आहे. शेतमालाला हमी भाव, सोयाबीनला 8,000 आणि कापसाला 12,000 भाव द्या अशी मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. शहरातील जिल्हास्तरीय वारकरी भवनाचं शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्याकरता वारकरी भवनासाठी प्रस्तावित जागा सपाटीकरणासह मंडप उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील 102 रुग्णालयांमध्ये नवीन यंत्रसामुग्रीचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. जळगावातील अल्पबचत भवनामध्ये हा कार्यक्रम पार पडला. खामगाव जालना रेल्वे मार्गाकरता राज्याचा 50% हिस्सा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर करण्यात आला. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. खासदार प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश आलं. परळी इथल्या नाग प्रतिष्ठान आयोजित नामदार चषक डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी क्रिकेटर युवराज सिंग जहीर खान उपस्थित होते. नागपूरमध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संत गजानन महाराजांच्या मंदिरातून दिंडीसह वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गणगण गणात बोतेच्या गजरात भाविक तल्लीन झाले. नाशिक विभागातील बाळांकरता आईच्या दुधाची पहिली बँक कार्यान्वित करण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील मदर मिल्क बँकेचं पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील उंबर्ले गावात 10,000 वर्षांपूर्वीचं पहिलं कातळ शिल्प आढळलंय. एलियन सदृश्य चित्रांमुळे उंबर्ले गाव आता चर्चेत आलंय. या शिल्पाचं संशोधन व्हावं असं मत कातळ शिल्पाला भेट दिलेल्या संशोधकांनी व्यक्त केलं. पुणे पोलिसांनी शहरात सकाळपासून गस्त ठेवली आहे. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्याकरता पुणे पोलिसांनी मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढला. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क झालेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मौशी गावात हत्येचा थरार समोर आला. घरगुती वादातून पतीनं पत्नी आणि दोन मुलींची निर्घृण हत्या केली. तिघींवर कुऱ्हाडीचे वार करून त्यांचा खून केला. आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. घटनेचा तपास सुरू आहे. भारतीय संरक्षण यंत्रणांनी मुंबईच्या न्हावाशेवा बंदरावर एक जहाज अडवलं आहे. हे जहाज चीनवरून पाकिस्तानला जात होतं. या जहाजामध्ये आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्राकरता लागणारी सामग्री सापडल्याची माहिती आहे. भारतानं केलेल्या या कारवाईमुळे जगभरात खळबळ उडालेली आहे. कौटुंबिक वादामुळे पती पत्नीमध्ये होणारं भांडण न्यायालयात गेलंय. न्यायालयानं सुनावणीची पुढील तारीख दिल्यानंतर दोघांचंही न्यायालयाच्या आवारातच पुन्हा भांडण सुरू झालं. यावेळी पतीनं पत्नीला तिहेरी तलाक दिला. त्यानुसार पत्नीच्या तक्रारीवरून पतीवर वेदांतनगर या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परभणीतील पालम तालुक्यातील डिग्रज बंधाऱ्यातील पाणी नांदेडला सोडण्यास परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी विरोध केला. आमच्या हक्काचं पाणी आम्हालाच राहू द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिलाय. धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाला लागून असलेल्या समांतर रस्ता वाहतुकीकरता खुला करावा, याकरता विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं. पालिकेवर टाळ वाजवत विहीपनं आंदोलन केलंय.
गोळा शेत असलेल्या गायीच्या चाऱ्याकरता मागील 8 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये उपोषणाला बसलेले भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती खालावली आहे. सकाळपासून त्यांना रक्ताच्या उलट्या होत आहेत. जीव गेला तरी चालेल, मात्र गायींकरता माघार घेणार नाही असं कोकरे महाराज यांनी म्हटलंय. मनमाडमध्ये भिवंडीत झालेल्या संकेत भोसलेच्या हत्येचा निषेध करण्यात आला. भीमसैनिकांनी कॅन्डल मार्च काढून हत्येचा निषेध केला. त्यासह संकेतच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.